विजापूर रोडवरील सुंदरम नगरीतल्या जलतरण तलावाचा सोमवारी लोकार्पण सोहळा पार पडत आहे. विजापूर रोडवरील सुंदरम नगरात जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीनं साकारण्यात आलेल्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा सोमवारी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 5 नद्यांचं जलपूजन करून होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी दिली. या कार्यक्रमास महापौर शोभा बनशेट्टी, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार शरद बनसोडे यांच्यासह खासदार रवींद्र गायकवाड तसंच प्रशांत परिचारक, बबनदादा शिंदे, भारत भालके, नारायण पाटील, रामहरी रूपनवर, गणपतराव देशमुख, सिद्धाराम मेत्रे, प्रणिती शिंदे, दत्तात्रय सावंत, दिलीप सोपल, हनुमंत डोळस, रमेश कदम हे आमदारद्वय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड, महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हाधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, क्रीडा आणि युवक सेवा पुणे विभागाचे संचालक विजय संतान आणि अभियंता VH मोरे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं औचित्य साधून जलतरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारलेले सोलापुरातील जलतरणपटू आणि नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. जलतरण तलावासाठी सुमारे 2,60,00,000 रुपये इतका खर्च आला आहे. यामध्ये टँक, फिल्टर प्लांट, मुलामुलींचे चेंजिंग रूम, बेबी टँकचा समावेश आहे. डायव्हिंगच्या सुविधांसह तलाव परिपूर्ण आहे. तलावाची खोली ही 4 ते 16 फूट इतकी आहे. 21 बाय 50 मीटरचा हा तलाव असून त्यातील पाण्याची क्षमता ही 38 लाख लिटर आहे. याशिवाय 2 लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण्याची व्यवस्था इथं करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी 4 फिल्टर प्लांट बसवण्यात आले आहेत.